नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण पाहत आहात शानदार न्यूज. पाहूया जयसिंगपूर शहरातील बातमीपत्र. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना वॅक्सिन घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी. राजकीय पदाधिकारी व प्रतिनिधी यांचा शॉर्टकट. सर्वसामान्य नागरिक संतप्त. पाहूया सविस्तर बातमीपत्र. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्य शासनाच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण सुरू केली आहे. ज्या ज्या नागरिकांनी पहिला कोवॅक्सिन डोस घेतला आहे त्यांना कालावधी पूर्ण झाल्याने दुसरा डोस देण्यात येत आहे. बुधवारी पहाटेपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात दुसरा कोवॅक्सिन डोस घेण्यासाठी नागरिक उपस्थित आहेत. दरम्यान या ठिकाणी नागरिकांची डोस घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे. पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे, मात्र सोशल डिस्टन्सिंग या ठिकाणी दिसत नाही. कोणी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ही बाब सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांना दिसून आली. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस संतोष जाधव, स्वराज क्रांती जन आंदोलनचे आदम मुजावर, आरपीआय आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल बागवान, तसेच अन्य पदाधिकारी यांनी यावेळी तातडीने ठिकाणी पोहोचून घटनास्थळची पाहणी केली व परिस्थिती पाहिली. यावेळी काही राजकीय गटाचे कार्यकर्ते व प्रतिनिधी शॉर्टकट मार्ग अवलंबत थेट कोवॅक्सिन डोस घ्यायला आत प्रवेश करून सकाळपासून सर्व कामे सोडून लाईनमध्ये उभे राहिलेल्या नागरिकांच्या भावनेशी खेळत असल्याचा आरोप यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस संतोष जाधव यांनी लावला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व तसेच मध्येच जाऊन कोवॅक्सिन घेणाऱ्यांवर वचक ठेवावी अशी मागणी यावेळी केली आहे. पाहूया आजच्या या भोंगळ कारभाराबाबत भाजपा युवा मोर्चाचे संतोष जाधव काय म्हणतात. जयसिंगपूर आरोग्य केंद्र विभाग या ठिकाणी चाललेला जो भोंगळ कारभार आहे, प्रशासनाच्या वतीनं जे लसीकरण होत आहे या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने, त्या लसीकरणामध्ये जे सोशल डिस्टन्सिंग आहे ते पाळलं जात नाही आहे. तिकडे जरा कॅमेरा फिरवावा प्लीज, त्या साईडला बघा. सोशल डिस्टन्सिंग नाही आहे. कोणाला एखाद्याला जरी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती असेल तर त्याच्यापासून दुसऱ्याला कोरोना होऊ शकतो. प्रशासन या ठिकाणी आहे, पोलीस प्रशासन आहे, आरोग्य विभागाची लोकं आहे त्या ठिकाणी, पण तरीसुद्धा कुठलाही नियम पाळला जात नाही. सगळे पायदळी तुडवले जातात सगळे नियम. त्याचबरोबर काही राजकीय लोकं या ठिकाणी येऊन हस्तक्षेप करत आहेत. ज्यांचे नंबर आहेत त्यांना बाजूला ठेवून इतर लोकांना शॉर्टकटमध्ये आत सोडण्याचा प्रयत्न चालू आहे, व ते राजकीय लोक इथं मालक असल्यासारखे वावरत आहेत. हा राजकीय लोकांचा हस्तक्षेप या ठिकाणी थांबवण्यात यावा, त्वरित थांबवण्यात यावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो. व सर्व काम नागरिक या ठिकाणी अतिशय वयोवृद्ध लोक या ठिकाणी पहाटे 2 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून इथे नंबरला थांबतायत, व दुसरी लोक अचानकपणे मध्ये येऊन आपल्या लोकांना, म्हणजे राजकीय स्वार्थापोटी हे सगळं चाललेलं आहे का ह्याचा विचार करून पडदिशी लवकरात लवकर प्रशासनाने हा भोंगळसा कारभार थांबवण्यात यावा, अन्यथा ह्या विरोधात तीव्र आंदोलन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात येईल. तो ओके. आज जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून जयसिंगपूर नगर परिषद हद्दीमध्ये असणारे नागरिकांना लसीकरण चालू आहे. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे जयसिंगपूर शहर आणि ग्रामीण असा दोन्हींना जोडणारा दुवा आहे. त्यामध्ये काही नगरसेवक, लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी इथं आपला वशिला लावून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून माणसं आत पाठवत आहेत. आज आम्ही स्वराज क्रांतीच्या माध्यमातून या पदाधिकाऱ्यांचा निषेध करतो आणि जे वयस्कर लोक बसलेले आहेत त्यांना प्राधान्य पहिल्यांदा देऊन त्यांचं लसीकरण करावं असं प्राथमिक आरोग्य केंद्राला व आरोग्य विभागाला आम्ही सूचना देतो. लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. प्रायमरी हेल्थ सेंटर इथे बोर्ड लावण्यात आलेला आहे की प्राधान्यानं दुसरा डोसच्या लाभार्थींना डोस देण्यात येईल. वास्तविक पाहता इथे आल्यानंतर असं दिसून आलं की या ठिकाणी पहिला डोस घेणारी आहेत 18 ते 45 वर्षामधले 45 वर्ष माणसं आहेत, पण सिनियर सिटीजन भरपूर आहेत. सिनियर सिटीजनसुद्धा आता सकाळी मी 7 आलो आहे, आता 6:01 अजून 1.5 तास लागतील. तुमचं आता एज काय? माझं एज 73 आहे. तर ह्या गुणात राहणं इथं कोणतीही सावलीची सोय नाही आहे. आणि इथं सांगा, मी जे क्यूमध्ये आलेले आहेत त्यांनी स्वयंशिस्त लावण्यासाठी क्यू निर्माण केलं, पण ते फॉलोअप करण्यासाठी सुद्धा प्रशासनाचं कोणी प्राधान्य देत नाही, हे खेदाची बाब आहे. प्रशासन व्यवस्थित, प्रशासनाचा कोणीही माणूस नाही. बाहेरचे येऊन सगळीजण आपापली माणसं घेऊन पुढे चालले आहेत आणि लाईन आहे तशी सकाळपासून 5 पासून बसलेली लाईन अजून आहे तशीच आहेत.
बरेच जण सांगली इकडनं त्यांना आलेले आहेत, घर उपाशी आहेत सगळेजण, त्यांचा कोणी विचार करत नाही, प्रशासन कोणी विचार करत नाही. या इथं पोलिसांनी एखादे रेफ्युजी किंवा रेस्क्यू माणसं आहेत त्यांना येऊन लाईनीवर सगळं नियंत्रण करायला पाहिजे आहे त्यांनी.